माझ्या मागे पहिला महिला त्या गाड्यात होऊ आणि मग त्याच्या मागे बाकीच्या गाड्यात होईल आणि शेवटची गाडी कोणाची आहे हा आडव्या गाड्या घालू नका मना मनात काही पारितोषिक मिळत नाही कॉम्प्लेट चिटकवा म्हणजे टोलवर आपल्याला तिथं भानगड होणार नाही बरोबर ना कॉम्प्लेट चिटकवायचं आणि उद्या सुद्धा गाड्यांच्याच मागे गाड्या ठेवायच्या म्हणजे पोलीस आले पण मागे थांबायचं नाही पाठीमागे या जरा टाईप करा भरपूर लोक आपापल्या खर्चानं नागपूरच्या दिशेनं रवाना झालेले आहेत कारण घाटाखालच्या लोकांना तिकडून जवळ पडतं आणि आपलं मुक्कामाचं ठिकाणही त्यांना जवळ पडतं समृद्धी महामार्ग जिथं संपेल बोल नका कोणी बाकी सात आठ आणि आता सुद्धा दहा एक गाड्या बाकी दहा एक गाड्या आता आपल्याला जॉईन होणार आहेत हा मेकर पर्यंत आलेल्या आहेत त्यांना घेऊन आपल्याला निघायचंय मालेगावला सुद्धा हिंगोलीवरून गाड्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत पुढे आपल्या जिल्ह्यातल्या गाड्या खामगाव मार्गे काही त्या ठिकाणी मोतळा आणि तिकडच्या गाड्या त्या मार्गे गेलेल्या आहेत काही गाड्या रात्री निघणार आहेत अरे हलवा हलवी का करते त्याला डोक्यावर घ्या दत्ता कोणाची डोक्यावर जरा माईक इकडे आणाय वाटतो थोडस एक जण डोक्यावर घ्या जवळ आणा तो अरे सोयाबीन आमच्या घामाची अरे कापूस आमच्या घामाचा कोण म्हणतो देणार नाही देणार नाही सोयाबीन कापसाला दरवाढ हो आपण आज आंदोलनासाठी नागपूरच्या दिशेने रवाना होत आहे समृद्धी महामार्गावरून जात आहे आपल्या वाहन धारकांनी शेतकऱ्यांना काय आवाहन केलं असं आहे की आम्ही सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी नागपूरला हल्लाबोल आंदोलनासाठी आता रवाना होतो आहे मी शेतकऱ्यांना सांगेन की दुसऱ्या लेन मधून आपल्याला प्रवास करायचा आहे गाड्यांचा स्पीड हा समृद्धी महामार्गावरून कमी ठेवायचा आहे सुविधा जरी नागपूरच्या या समृद्धी महामार्गावर नसल्या तरी सुद्धा कळ काढून आपल्याला सहन करून हे सगळा प्रवास करायचा आहे कारण मागच्या वेळेस फार मोठे ऍक्सिडेंट या महामार्गावर झाले सातत्यानं ऍक्सिडेंटची मालिका या महामार्गावर सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने गाड्या चालवायच्या आहेत समृद्धी महामार्गाने सुसाट गाडी चालवायची नाहीये आणि दुसऱ्या लेनमधून अतिशय संयमानं गाडी चालवत चालवत पुढे जायची गाडीने अचानक ब्रेक मारायचं नाही जेणेकरून मागच्या गाड्या तुमच्या गाड्यांवर आदळतील अतिशय शांततेने हा सगळा प्रवास करायचा आहे कारण समृद्धी महामार्गावर कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्यामुळं कुणीतरी मध्ये ड्रायव्हरला एखाद्या वेळेस डुलकी लागू शकते किंवा ड्रायव्हरला गुंगी होऊ शकते हिप्नोटाईज ड्रायव्हर होऊ शकतो त्यामुळे शेजारी बसलेल्या माणसाने सुद्धा ड्रायव्हरच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीकडे लक्ष ठेवावं असं मी शेतकऱ्यांना आवाहन करतो.